तर मुसळधार पावसात अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं असलं तरी कोकणातल्या शेती भात शेतीला हा पाऊस फायदेशीर ठरतोय कोकणातील ग्रामीण भागात देखील आता शेतकरी आधुनिक यंत्राच्या साथीनं शेती करताना दिसत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणी यंत्राचा वापर करून भात लागवड करण्यात आली आहे शेतीच्या कामासाठी मनुष्यबळाची कायम कमतरता जाणवते त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे मंडणगड तालुक्यातील तुळशी गावचे शेतकरी राहुल देशमुख यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील शेतात याचं प्रात्यक्षिक आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट